आजची रेसिपी जी आहे ना, तर ती मी एकदा बाहेर रेस्टॉरंटला जेवायला गेले होते ना, तर तिथे मी पाहिली होती, तर तीच रेसिपी मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर एक टोमॅटो घेतलेला आहे, स्वच्छ धुतला आणि त्याला हलकंसं तेल लावून घेतलं. त्यानंतर चार वांगी जे आहेत ना मध्यम आकाराचे, ते पण मार्केटवरनं आणले की स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला पण हलक्या हाताने तेल लावून घेतलं. आणि अशा प्रकारे गॅसवर वांगं आणि टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं. ते भाजल्यानंतर ना आपल्याला साल काढावं लागते. तर साल काढण्यासाठी ना आपल्याला तेलाचं खूप जास्त महत्त्व असतं इथं ह्या स्टेजला. तर आपण जे तेल लावल्यामुळं काय होतं ना, तर ते आपण जीवरची साल काढतो ना वांग्याची किंवा टोमॅटोची, तर ती आपल्याला सोपी जाते. तर वांगे पण आता चांगले भाजलेले आहेत, तर मी एका ताटामध्ये काढून घेतलं. आणि आता काय करायचं ना, आपल्या हाताच्या सहाय्यानं वरची जी साल आहे ना, तर ती अशी काढून घ्यायची. टोमॅटो थंड झाल्यावरच काढायची, नाहीतर मग तुमचा हात भाजला जाईल. पण अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे. काळा जो पोर्शन आहे ना सगळा, तर तो काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता मी देठ पण जो आहे ना, तर तो हलकासा काढून घेते. अशा प्रकारे देठ मी कट करून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं ना, आपल्या मला भरीत बनवताना काही जास्त झंझट होत नाही. त्यानंतर आपण जे भाजलेले वांगे आहेत ना, त्याचं देठ मी चाकूच्या सहाय्यानं कट केलं आणि अशा प्रकारे त्याची पण साल काढून घ्यायला लागलेले आहे. तर वांगे खूप गरम असल्यामुळे ना चटके बसत आहेत, पण बघू शकता वांगे खूप फ्रेश आणि एकदम म्हणजे बिलकुल एक किडकी वगैरे काही नाही आहे. तर मस्त असे वांगे आहेत. तर सर्व वांग्याचे साली जे आहेत ना, तर ते मी काढून घेते. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की वांग्यामधनं कशा प्रकारच्या वाफा निघत आहेत. इतक्या वाफ निघत आहेत की हात पण भाजत आहेत. आता आपण चटपटीत खायचं म्हटलं तर आपल्याला थोडेसे चटके पण बसणारच असतात. पण आता बघू शकता सर्व वांग्याचे साली काढले. त्याच्यानंतर मी काय केलं, आपलं जे कांदा घेतलेला आहे ना, तर तो पण आता बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या जितकं तुम्ही बारीक करता येईल ना तेवढं बारीक करायचा. त्यानंतर टोमॅटोला पण जितकं शक्य असेल ना तितकं बारीक करायचं. आणि त्याच्यानंतर आपलं स्मॅश करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही इथं ह्या स्टेजला काही करायची आवश्यकता नाही आहे. पण जेवढं शक्य असेल तेवढं बारीक तर नक्की तुम्ही करा. मस्त असं बारीक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे टोमॅटो आणि कांदा जो आहे ना ते एकत्र करायचा. त्यानंतर आपण जे वांग्याचे भाजून घेतलेले वांगे जे आहेत ना, साल काढून ठेवलेले, तर ते अशा प्रकारे स्मॅश करायचे. याच्यामध्ये चाकूच्या सहाय्याने, चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने पण करू शकता. पण मला हाताच्या सहाय्याने या स्टेजला खूप जास्त वेळ हात जे आहे ना भरतामध्ये टाकायला आवडत नाही. तर मग मी चाकूच्या सहाय्याने स्मॅश केलेलं आहे. छान असं स्मॅश झालं का काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये लागणारे सर्व मसाले जे आहेत ना, तर ते टाकायचे. तर मग मी मसाल्याची याच्यामध्ये सगळी जादू असते. तर मसाल्यामध्ये तुम्ही काय आहे, सर्वात पहिला मसाला जो आहे ना, तर तो आपल्याला चवीसाठी लागणारा, तर तुम्हाला लक्षात आलंच असेल, ते म्हणजे मीठ. तर आता इथं मीठ घालायचं आहे चवीपुरतं. मी चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे, लाल तिखट घातलेला आहे. आणि हे छान असं मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये तुम्ही धनिया पावडर आणि थोडंसं हलकंसं हिंग घालू शकता किंवा मग हिंगाचा तडका टाकू शकता. त्यानंतर खूप साऱ्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर तुम्ही हिरव्या मिरचीचा जो कूट असतो ना तो पण इथं घालू शकता. मस्त असं एकजीव करायचं, हातानेच एकजीव करायचं, म्हणजे छान असं एकजीव होतं. मस्त असं गरमागरम भरीत जे आहे ना बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत एन्जॉय करायचं. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.